पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी काही सभा घडवून आणली आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर साहजिकच आहे मनात धडकी भरणं, त्याच्यात काही चुकीचं नाही, धडकी भरणारच ना। आतापर्यंत मला नाही वाटत बीबी पाटलांना कधी एवढं बोलायला मिळालं असेल किंवा कोल्हापूरच्या या तरुण पोरांना स्टेजवर यायला मिळालं असेल। सगळं वन हँड कंट्रोल होता, डिक्टेटरशिप होती आणि त्याला कुठेतरी धक्का बसला आहे। तरुण पोरं तयार होत आहेत, नवीन पोरं तयार होत आहेत आणि हेच खरं राजकारणाचं गरज असते। हे झालं ते बरंच झालं, त्याच्यामुळे नवीन लोकांना संधी मिळते। आज त्यांच्याच गावातनं त्यांचेच जे खरे विरोधक होते ते येत आहेत ना बाहेर। अख्ख्या तालुक्यात, अख्ख्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातनं पुरं आली ना, अमर चव्हाणने भाषण केलं ना, जोरात केलं की नाही, त्या खोतनी भाषण केलं की नाही, जोरात केलं ना, अशी होतं ना। संधी तर मिळायला पाहिजे, तेंडुलकरला संधी मिळाली नसती तर तेंडुलकर झालाच नसतं, संधी मिळावी लागते। कोल्हापूर हा फार मोठा जिल्हा आहे, ठाणे माझं जे अख्तर आहे ते फार छोटं आहे आणि त्याच्यामुळे माझी आणि मुश्रीफांची तुलना करायची असेल तर मुश्रीफ 18 वर्ष मंत्री होते, 18 वर्ष मी विकासासाठी तिथे गेलो, हे बोलणं किती हास्यास्पद आहे। हसू नयेत खे, 18 वर्ष काय मग काय केलं काय मंत्रिपदावर बसून? आम्ही बोलत नाही, आपलं जाऊ दे, चला ठीक आहे। तुम्ही कालच्या भाषणामध्ये कोल्हापुरी चप्पलचा उल्लेख केला, त्यांनी कापशी चप्पलचा उल्लेख केला आहे, ते कापशी असो नाही तर असो काय ते कोल्हापुरी असो, साहेबांनी सगळं दिल्यानंतर साहेबाला वयाच्या 83व्या वर्षी त्रास देणं शोभलं का एवढाच प्रश्न आहे। काय दिलं नाही साहेबांनी? कोल्हापुरात आलं की गाडीत कोण बसायचं, गाडीत ना खाली लोकांना कोण उतरवायचं, हे सगळं काल कहाणी ऐकला ना तुम्ही? मला तर काहीच माहित नाही कोल्हापुरातली, मग एवढा राग का? तेव्हा प्रत्येकाने आपलं अपने गिरेबान में झाके देखो, दूसरों की तरफ जब उंगलियां उठाते हो तो ध्यान में रखना ये 3 उंगलियां तुम्हारी तरफ उठती है। मी मुश्रीफ साहेबांचं नाव पण घेतलं नव्हतं, त्यांना या काळ एवढं का जमत? रोहित पवार यांची जागा घेतोय तो त्या, तुम्ही तुमचं बघा ना, तुम्ही कोणाची जागा घेतली होती? ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं होतं त्या बापाचं नाव होतं सदाशिव दादोबा मंडलिक, त्यांचं तुम्ही काय केलं? आम्हालाही खूप इतिहास माहीत असतो, आम्ही छोटे असलो तरी लय इतिहास जवळ घेऊन फिरतो। तेव्हा उत्तराला राजकारणात त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहे, मी कुठे म्हणतो मी सिनियर आहे त्यांचा, ते 18 वर्ष मंत्री होते हो, 18 वर्ष मंत्री असून सुद्धा आम्ही विकासासाठी चाललो आहोत हे म्हणायला काही वाटत नाही? 18 वर्ष मंत्री कशाला म्हणतात 18 वर्ष मंत्री? आणि परत घर बसून साहेबांचा फोन येणार, तुला कामगार दिलंय, तुला ग्रामीण विकास दिलाय, तुम्हाला हे दिलंय, अरे सगळं दिल्यानंतर पण रडगण? त्यांनी खंत देखील अशी व्यक्त केली की ईडीच्या, ते जाऊ द्या मला, ते ईडी बीडी बद्दल काय बोलायचं नाही, सहानुभूती पक्षाकडून असेल किंवा नेत्यांकडून मिळाली नाही हवी तशी सहानुभूती असेल किंवा काय करायचं? साहेबांनी साहेबांनी काय करावं असं त्यांची इच्छा आहे? सहानुभूती म्हणजे काय असते? 2 दिवसांपूर्वी तुमच्या बरोबर मी उभा आहे हे शरद पवारांनी सांगणं म्हणजे सहानुभूती नव्हे का? शरद पवारांनी अजून काय करू शकतात पवार साहेब? 2 दिवसांपूर्वी मुश्रीफ यांनी या आपल्या सभेची खिल्ली उडवली होती, 2 ते 5 हजार क्षमतेचे मैदान आहे ते जाऊ दे, आणि त्यानंतर काल मात्र त्यांनी भावनिक या ठिकाणी झाले, या दोन्ही इकडे कशा, मला काही म्हणायचं नाही, 2, 5, 4, 10, 20, 50 सभेवरती काही नसतं, सगळं असतं ते वातावरणावरती। आणि कालपासून कोल्हापूरमधलं वातावरण शरद पवारमय झालं आहे ह्याची मी काय साक्ष द्यायला पाहिजे का? तुम्ही वैयक्तिक साक्षीदार आहात, मी कोल्हापूरला अनेक वेळा आलो, कायम तीच पोरं दिसायची, कालपासून सगळी नवीन पोरं दिसत आहेत, ही काय ही सगळी नवीन पोरं दिसत आहेत, ही अचानक कुठं आली? ही काय आम्ही बोलवलेली नाहीत, आम्ही काही पैसे दिलेले नाहीत, आली ना स्वतः शाहू महाराज, छत्रपती शाहूंचे वंशज ज्यांनी समता आणि बंधुत्व अख्ख्या जगाला समजवलं, त्या शाहूंचे वंशज येऊन सांगतात की पुरोगामी महाराष्ट्रासाठी शरद पवारांबरोबर राहा, ह्याच्यापेक्षा मोठा संदेश कोल्हापुरातनं काय जायला हवा?
दुसरी गोष्ट म्हणजे गुवाहाटीच्या वेळी शिवसेने बरोबर असं आहे, शिवसेने बरोबर नाही, मी सांगतो जेव्हा एकनाथ शिंदे गेले तेव्हा एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि त्या बोलवत असताना तिथे सह्या घेण्यात आल्या की साहेबांना एक पत्र लिहूया की वेगळा विचार करायला हवा, होय मी त्याच्यावर सही केली, कारण का 53 माणसांबरोबर बसून मी त्याला विरोध करू शकत नव्हतो आणि म्हणून मी सही केली। मी कधीही गद्दारीची भाषा केलेली नाही आणि ते पत्र शरद पवार साहेबांना लिहिलं होतं, शरद पवार साहेब घेतील तोच माझा अंतिम निर्णय हे जगाला माहिती आहे। त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी सही केली होती केली होती, कुठे नाकारतोय, मी नाकारणारा तर माणूस नाही, करतो ते दंके की चोट पे सांगतो केलं। ते उगाच काहीतरी मला आपलं जे जितेंद्र आव्हाडांनी सही केली होती पत्र दाखवा कुठे, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो ते पत्र शरद पवारांपर्यंत पोचलंच नाही, ज्या माणसाकडे हे पत्र होतं त्यांनी खिशात ठेवलं आणि खिशातनं नेऊन घरी नेऊन फाडून टाकलं। हे माहित नसेल मुश्रीफांना तर आज सांगतो, माणूस कुठं कोणाकडे पत्र होतं त्यांना विचारा जरा, ते कशाला सांगू मी कोणी फाडलं आणि काय सांगू काय। अजून छोटे असले तरी इतिहास आम्हालाही माहिती असतो, अरे बाबा तू थांब रे, तू तू मला प्रश्न विचारू नको, तुम्हाला चिडो। साहेब बोला, साहेब बोला। कालची सभापती या ठिकाणी तुमचे आधीचे जे सहकारी होते त्यांना धडकी भरलेली आहे। अरे यार तुम्ही यार शांत बसा, नाही तर मी परत इथनं जाईन। कालची सभा बघून आपले जे विरोधक आहेत त्यांच्या मनामध्ये धडकी भरली असं, एकही प्रस्थापित नेता नसताना बीबी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी काही सभा घडवून आणली आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर साहजिकच आहे मनात धडकी भरणं, त्याच्यात काही चुकीचं नाही, धडकी भरणारच ना। आतापर्यंत मला नाही वाटत बीबी पाटलांना कधी एवढं बोलायला मिळालं असेल किंवा कोल्हापूरच्या या तरुण पोरांना स्टेजवर यायला मिळालं असेल, सगळं वन हँड कंट्रोल होता, डिक्टेटरशिप होती आणि त्याला कुठेतरी धक्का बसलाय। तरुण पोरं तयार होत आहेत, नवीन पोरं तयार होत आहेत आणि हेच खरं राजकारणाचं गरज असते, हे झालं ते बरंच झालं, त्याच्यामुळे नवीन लोकांना संधी मिळते। आज त्यांच्याच गावातनं त्यांचेच जे खरे विरोधक होते ते येत आहेत ना बाहेर, अख्ख्या तालुक्यात अख्ख्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातनं पुरं आली ना, अमर चव्हाणने भाषण केलं ना, जोरात केलं की नाही,
त्या खोतनी भाषण केलं की नाही, जोरात केलं ना, अशी होतं ना। संधी तर मिळायला पाहिजे, तेंडुलकरला संधी मिळाली नसती तर तेंडुलकर झालाच नसतं, संधी मिळावी लागते। आता साहेबांची झाली ना, मी कशाला बोलत नाही। साहेब बोलल्यानंतर आम्ही परत त्याच वेळी प्रेस कॉन्फरन्स घेणं बरोबर नाही, नंतर घेतो ना मी काहीतरी। नाही नाही, अहो असं एक एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स महाराष्ट्रात जाते आहे, त्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र बाहेर बोलतोय, मी इकडे बोलतोय, बरं नाही सर। आता बोलले ना साहेब तुमच्याशी, बर आता आज दिवसभर साहेबांचंच चाललं पाहिजे। काय सर खरं कोल्हापूर लोकसभा ही नंतर बोलू, साहेबांना विचार, मी साहेबांना विचारत असेल ना सरच। आता एवढी चालू आहे प्रेस, मी बघितलंय मोबाईलवर बघत होतो, ती चालू दे ना व्यवस्थित, लगेच मध्ये क्रॉस काहीतरी भेटतंय। अरे बाबा तू थांब रे, तू तू मला प्रश्न विचारू नको, तू मला चिडव। कालची सभा या ठिकाणी तुमचे आधीचे जे सहकारी होते त्यांना धडकी भरलेली। अरे यार तुम्ही यार शांत बसा, नाही तर परत इथनं जाईन। कालची सभा बघून एकही प्रस्थापित नेता नसताना बीबी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी काही सभा घडवून आणली आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर साहजिकच आहे मनात धडकी भरणं, त्याच्यात काही चुकीचं नाही, धडकी भरणारच ना। आतापर्यंत मला नाही वाटत बीबी पाटलांना कधी एवढं बोलायला मिळालं असेल किंवा कोल्हापूरच्या या तरुण पोरांना स्टेजवर यायला मिळालं असेल। सगळं वन हँड कंट्रोल होता, डिक्टेटरशिप होती आणि त्याला कुठेतरी धक्का बसलाय। तरुण पोरं तयार होत आहेत, नवीन पोरं तयार होत आहेत आणि हेच खरं राजकारणाचं गरज असते। हे झालं ते बरंच झालं, त्याच्यामुळे नवीन लोकांना संधी मिळते। आज त्यांच्याच गावातनं त्यांचेच जे खरे विरोधक होते ते येत आहेत ना बाहेर, अख्ख्या तालुक्यात, अख्ख्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातनं पोरं आली ना। अमर चव्हाणने भाषण केलं ना, जोरात केलं की नाही, त्या खोतनी भाषण केलं की नाही, जोरात केलं ना, अशी होतं ना। संधी तर मिळायला पाहिजे, तेंडुलकरला संधी मिळाली नसती तर तेंडुलकर झालाच नसतं, संधी मिळावी लागते। पण एकूण जे सगळ्याच नेत्यांनी जी भाषणं केली त्याच्यावर सांगितलं की प्रसन्न झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची वाढ झाली नाही। आता आता ठाण्यामध्ये बाबा ते कोल्हापूर हा फार मोठा जिल्हा आहे, ठाणे माझं जे अख्तर आहे ते फार छोटं आहे आणि त्याच्यामुळे माझी आणि मुश्रीफांची तुलना करायची असेल तर मुश्रीफ 18 वर्ष मंत्री होते, 18 वर्ष मी विकासासाठी तिथे गेलो, हे बोलणं किती हास्यास्पद आहे, हसू नयेत खे। 18 वर्ष काय मग काय केलं काय मंत्रिपदावर बसून, आम्ही बोलत नाही, आपलं जाऊ दे चला ठीक आहे। तुम्ही कालच्या भाषणामध्ये कोल्हापुरी चप्पलचा उल्लेख केला, त्यांनी कापशी चप्पलचा उल्लेख केला, ते कापशी असो नाही तर असो काय ते कोल्हापुरी असो, साहेबांनी सगळं दिल्यानंतर साहेबाला वयाच्या 83व्या वर्षी त्रास देणं शोभलं का एवढाच प्रश्न आहे। काय दिलं नाही साहेबांनी, कोल्हापुरात आलं की गाडीत कोण बसायचं, गाडीतनं खाली लोकांना कोण उतरवायचं, हे सगळं काल कहाणी ऐकला ना तुम्ही, मला तर काहीच माहित नाही कोल्हापुरातली, मग एवढा राग का। प्रत्येकाने आपलं अपने गिरेबान में झाक के देखो, दूसरों की तरफ जब उंगलियां उठाते हो तो ध्यान में रखना ये तीन उंगलियां तुम्हारी तरफ उठती है। मी मुश्रीफ साहेबांचं नाव पण घेतलं नव्हतं, त्यांना या काळ एवढं का जमत, रोहित पवार यांची जागा घेतोय तो त्या, तुम्ही तुमचं बघा ना, तुम्ही कोणाची जागा घेतली होती, ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं होतं त्या बापाचं नाव होतं सदाशिव दादोबा मंडलिक, त्यांचं तुम्ही काय केलं। आम्हालाही खूप इतिहास माहीत असतो, आम्ही छोटे असलो तरी लय इतिहास जवळ घेऊन फिरतो, तेव्हा उत्तराला
राजकारणात त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहे. अहो मी कुठे म्हणतो मी सिनियर आहे त्यांचा. ते 18 वर्ष मंत्री होते हो. 18 वर्ष मंत्री असून सुद्धा आम्ही विकासासाठी चाललो आहोत हे म्हणायला काही वाटत नाही. 18 वर्ष मंत्री कशाला म्हणतात 18 वर्ष मंत्री. आणि परत घर बसून साहेबांचा फोन येणार, तुला कामगार दिलंय, तुला ग्रामीण विकास दिलाय, तुम्हाला हे दिलंय. अरे सगळं दिल्यानंतर पण रडगण. त्यांनी खंत देखील अशी व्यक्त केली की ईडीच्या ते जाऊ द्या मला ते ईडी बद्दल काय बोलायचं नाही. सहानुभूती पक्षाकडून असेल किंवा नेत्यांकडून मिळाली नाही हवी तशी सहानुभूती असेल किंवा काय करायचं साहेबांनी. साहेबांनी काय करावं असं त्यांची इच्छा आहे. सहानुभूती म्हणजे काय असते. 2 दिवसांपूर्वी तुमच्या बरोबर मी उभा आहे हे शरद पवारांनी सांगणं म्हणजे सहानुभूती नव्हे का. शरद पवारांनी अजून काय करू शकतात पवार साहेब. 2 दिवसांपूर्वी मुश्री पांडे या आपल्या सभेची खिल्ली उडवली होती. 2 ते 5 हजार क्षमतेचे मैदान ते जाऊ दे. आणि त्यानंतर काल मात्र त्यांनी भावनिक या ठिकाणी झाले. या दोन्ही इकडे कशा नाही मला काही म्हणायचं नाही. 2, 5, 4, 10, 20, 50 सभेवरती काही नसतं. सगळं असतं ते वातावरणावरती. आणि कालपासून कोल्हापूरमधलं वातावरण शरद पवारमय झालं आहे ह्याची मी काय साक्ष द्यायला पाहिजे का. तुम्ही वैयक्तिक साक्षीदार आहात. मी कोल्हापूरला अनेक वेळा आलो कायम तीच पोरं दिसायची. कालपासून सगळी नवीन पोरं दिसत आहेत. ही काय ही सगळी नवीन पोरं दिसत आहेत. ही अचानक कुठून आली. ही काय आम्ही बोलवलेली नाहीत. आम्ही काही पैसे दिलेले नाहीत. आली ना स्वतः शाहू महाराज छत्रपती शाहूंचे वंशज ज्यांनी समता आणि बंधुत्व अख्ख्या जगाला समजवलं. त्या शाहूंचे वंशज येऊन सांगतात की पुरोगामी महाराष्ट्रासाठी शरद पवारांबरोबर राहा. ह्याच्यापेक्षा मोठा संदेश कोल्हापुरातनं काय जायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे गुवाहाटीच्या वेळी शिवसेनेबरोबर असं आहे. शिवसेनेबरोबर नाही मी सांगतो. जेव्हा एकनाथ शिंदे गेले तेव्हा एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवण्यात आलं. आणि त्या बोलवत असताना तिथे सह्या घेण्यात आल्या की साहेबांना एक पत्र लिहूया की वेगळा विचार करायला हवा. होय मी त्याच्यावर सही केली. कारण का 53 माणसांबरोबर बसून मी त्याला विरोध करू शकत नव्हतो आणि म्हणून मी सही केली. मी कधीही गद्दारीची भाषा केलेली नाही. आणि ते पत्र शरद पवार साहेबांना लिहिलं होतं. शरद पवार साहेब घेतील तोच माझा अंतिम निर्णय हे जगाला माहिती आहे. त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी सही केली होती केली होती. कुठे नाकारतोय. मी नाकारणारा तर माणूस नाही. करतो ते दंके की चोट पे सांगतो केलं. ते उगाच काहीतरी मला आपलं जे जितेंद्र आव्हाडांनी सही केली होती पत्र दाखवा कुठे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो ते पत्र शरद पवारांपर्यंत पोचलंच नाही. ज्या माणसाकडे हे पत्र होतं त्यांनी खिशात ठेवलं आणि खिशातनं नेऊन घरी नेऊन फाडून टाकलं. हे माहीत नसेल मुश्रीफांना तर आज सांगतो. माणूस कुठं कोणाकडे पत्र होतं त्यांना विचारा जरा. ते कशाला सांगू मी कोणी फाडलं आणि काय सांगू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.